नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं लीना सुगरण कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खास व्यक्तीला भेटण्यासाठी आलेलो आहोत. अशी व्यक्ती जी स्वयंपाकात अतिशय निपुण आहे, सुगरण आहे, म्हणजे सुगरण कट्ट्यावर आज एका खऱ्या खुऱ्या सुगरणीला आपण भेटणार आहोत. ती आहे आसावरी गोपटे. नमस्कार आसावरी. नमस्कार. नमस्कार. तर आज आम्ही खास तुझ्याकडे तुझ्या हातची पुरणपोळी खायला आलो. अरे वा, तर मला तर शिकायचीच आहे. मी मला येते, मैत्रिणीनं मला पुरणपोळी येते, येत नाही अशातला भाग नाही, पण हिच्या हातची पुरणपोळी जी आहे ना त्याला तोड नाही. त्यामुळे आज खास तुझ्याकडनं मीही शिकणार आहे आणि लीना सुगरण कट्ट्याचे सगळे आपले प्रेक्षकही शिकणार आहे. तर शिकव, चले बघूया काय करायचं, कसं करायचं ते. चालेल. पुरणपोळी बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागणार? पुरणासाठी मी समान समान प्रमाणामध्ये घेते. बरं, जेवढ्याच तेवढा गुळ, म्हणजे डाळ आणि गुळ माझं समान असतं. 1/4 किलो डाळ, 1/4 किलो चिरलेला गुळ आणि थोडी वरती साखर, मुठभर, साधारण मोठी मूठ भरून, जायफळ पूड, तूप आणि नेहमीप्रमाणे भिजवलेली कणिक, थोडीशी अशी सैल भर भिजवलेली आहे आणि गव्हाचं पीठ आहे. हे मैदा नाही. ओके, हे फार छान. हां, याच्यामध्ये मी मैदा नाही घालत, फक्त सैल भिजवली आहे ती आपण बघू शकतो. हे बघ, सैल भिजवली आहे. आता ह्याला भिजवून 2 तास झालेले आहेत. ओके, आणि 2 तास भिजवून ठेवायचे. हो, 2 तास मिनिमम, 2 तास तरी भिजवून ठेवायची. आता मला सांग, काही जणांना साखर अजिबात खायची नसते. साखर त्यावेळेला, हां, साखर खायची नसेल जास्त तर गुळ थोडासा जास्त घ्यायचा, म्हणजे पुरण कणकेत गेल्यानंतर व्यवस्थित गोड लागतं. ओके, ठीक आहे, चालेल. चल मग आपण पुढच्या कृतीकडे जाऊ. चाल. डाळ छान शिजलेली आहे आता आणि ती मी 1 तास भिजवून घेतली होती. हा लीना. ओके, 1 तास ती भिजवलेली होती. हा हा. आता ही डाळ आपण डाळीतलं पाणी सगळं काढून घ्यायचं. हे बघ, पूर्ण निथळून घ्यायची. हा, पूर्ण निथळून घ्यायची. डाळ मस्त शिजलेली आहे. अरे वा, हे का, खूपच छान शिजले ग, मऊ सूट झालेली आहे. बर लीना, मी ही डाळ आता आधी मोडून घेते. म्हणजे ती चांगली चेचून घ्यायची कढईतच, गरम कढईमध्येच, गॅस चालू असतानाच खाली. अच्छा, म्हणजे त्याचं नंतर चाळणीतनं काढताना डाळडाळ राहत नाही म्हणून. म्हणजे आपण पुरण यंत्रांचा वापर करतो त्याच्याऐवजी तुम्ही सोपी पद्धत सांग. मी, हां, मी चाळणी वापरते, मी पुरण यंत्र नाही वापरत. चाळणी असते ना पुरणाची, हल्ली एक जाळी मिळते बर, त्यातनं खूप पटकन असं तांब्याने सरकवता येते शिजलेली, शिजलेलं पुरण. हो का? हां. आणि ही डाळ अशी बघितली, अशी चांगली चेचून घ्यायची, मऊ करून घ्यायची. गुळ घातल्यावर ती अशी मोडली जात नाही. गुळ घातला की ती तशीच राहते अख्खीच्या अख्खी. बर, त्याच्या आधीच, म्हणजे ही आधी ती अशी एकजीव करून घ्यायची. आणि तू गॅस मोठा ठेवलायस का? हो, त्यातलं पाणी गेलं पाहिजे, म्हणजे मग पुरण उडत नाही. आता आपण गुळ घालून पूर्ण त्यात पुरण पूर्ण करून घेऊया. हा, आता ह्याच्यात काही टिप्स असतील तर दे बरं आम्हाला. एक बारीकशी गोष्ट आहे की गुळ सुद्धा विरघळून घातला तर पुरण फार पटकन होतं. वेगळ्या पातेल्यामध्ये गुळ विरघळून घ्यायचा, पाणी न घालता. हा, आणि तो घालायचा ह्या शिजलेल्या डाळीमध्ये. बरं, म्हणजे पुरण खूपच पटकन होतं. म्हणजे मी 2 किलो पुरण 1 तासात माझं डाळ शिजवण्यापासून वाटून होईपर्यंत ही प्रोसेस सगळी पूर्ण झालेली असते. 2 किलो पुरणाची खूप मोठ्या कढईत, हे तर 1/2 किलो आहे. आणि मुख्य गोष्ट, गुळामध्ये जर काही कचरा असेल तर तो विरघळल्यामुळे तो कचरा खाली राहतो आणि डाळीमध्ये आपण गुळ चांगला घालू शकतो. अच्छा, आत्ता गॅरंटी आहे गुळ हा छान आहे, त्यामुळे मी तो घातला तसाच. कधी कधी खूप मोठ्या होलसेल प्रमाणामध्ये मी जेव्हा गुळ घेते ना, तेव्हा त्यामध्ये कचरा येण्याची शक्यता असते. अच्छा,
विरघळून घेतलं की ते कचरा राहतो खाली. पुरण होत आलेलं आहे, पण मी आता थोडीशी साखर घालते, अगदी थोडीशी, म्हणलं होतं तसं मोठ. साधारण हे एक टेबल स्पून आहे. हो, एक ते दीड टेबल. हो, तेवढीच लागणार नाही. हे बऱ्याचदा साखर घालण्याची गोष्ट गुळाच्या गोडीवर अवलंबून असते. बरोबर, गुळाची गोडी खूप छान असेल, गुळ खमंग असेल, कधी कधी बघ गुळ सुद्धा खमंग नसतो, पांढरट गुळ असतो, तो गोड खूप असा गोड निघत नाही. कोल्हापुरी गुळ खूप छान असतो. गुळ कधीही कोल्हापुरी घ्यायचा पुरणपोळीला. होत आलंय ना ग आता? हा, अगदी होत आलंय. वास पण मस्त वास आलाय. फक्त मी अजून जायफळ घातलंच नाहीये. जायफळ आपण नंतर घालणार आहोत वाटून झाल्यावर. वाटून म्हणजे ह्या चाळणीमधनं काय कारण काय म्हणजे आत्ता का झालं नाही? गरम गॅस लागला की जायफळाचा वास उडूनच जातो. अच्छा, त्यामुळे जायफळ नंतर घालायचं, अगदी किंवा गॅस बंद करायचा 15 सेकंद आधी, म्हणजे उडून जात नाही वास. आणि तो कलथा उभारायला पाहिजे. खरं तर ते असं प्रत्येक पुरणाचे हे आता हे असं राहतोय. प्रत्येक वेळेला थोडं शाळला पाहिजे, थोडं, पण गार झालं की होईलच. ज्या नवशिक्या आहेत त्यांच्यासाठी मात्र हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पुराण करता त्यावेळेला जो कलथा असतो ना तो पुराणामध्ये असा उभा राहिला की तुमचं पुराण झालं, ही खूण लक्षात ठेवा. आता ही खूप करणारी आहे, वर्षोनवर्ष करते, त्यामुळे तिला तो अंदाज बरोबर आहे की कितपत तिला हवं आहे ते. पण जे नवशिके आहेत त्यांनी मात्र ही टीप नक्की लक्षात ठेवा. हां, त्याच्यामध्ये हे बघ, हे आता हे बघ पुराण असं कढई सोडायला लागलं की पुराण झालं. हे बघ, बरोबर, हे बघ पुरण कढई असं सोडायला लागलं, चिकटत नाही आहे ते आता कढईला. करेक्ट, करेक्ट. आता हे पुरण झालं. तर मी गॅस बंद करते, आपण जाळीमधनं पुरण काढूया. ओके, यामध्ये जायफळ. आपण जायफळ यामध्ये आता घालूया आणि जाळीतनं काढूया. अच्छा, बघ आता हा जो वास येतो, गॅस चालू असेल तर हा वास जातो उडून, म्हणून तो राहतो पुरणाला. ही टीप लक्षात ठेवा बरं का सगळ्यांनी. आपण जेव्हा वेलची पूड किंवा जायफळ पूड गॅस चालू असतानाच घालतो त्यावेळेला तो वास निघून जातो थोड्या वेळाने, पण तिने गॅस बंद केल्यानंतर जायफळ पूड घातलेली आहे आणि त्याचा खरंच इतका सुंदर सुगंध येतोय आत्ता. पुरण काढून घेतलं जाळीमध्ये, जाळीमध्ये आणि असं भांड्याला तूप लावायचं. आणि असं खाली रेटायचं. अशी पुरणाची जाळी मिळते, अशी पुरणाची जाळी मिळते, ती पुरणाची जाळी म्हणूनच मिळते. पुरण यंत्रापेक्षा हे खूप सोपं जात. खरंच, हे बघ हे आता सगळं असं पूर्ण पुरण गेलं, राहिलं थोडस तरी ते मिक्सर मधून काढून कटाच्या आमटीमध्ये वापरता येईल. बरोबर, असं आपण हे बघ. ओ वा, पुरण मस्त झालेलं आहे, एकदम खूप मऊसूत होतं, खूपच छान, खूपच छान. आता ह्यामध्ये हे करायच्या आधी थोडंसं पुरणपोळी करायच्या आधी थोडंसं साजूक तूप, साजूक तूप घालायचं आणि पुरणाला चोळून घ्यायचं. आणि थंड होऊ द्यायचं. हो, पुरेसं आहे. आणि हे थंड होऊन द्यायचं. ओके, मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे
आता बघा, हा कलथा जसाच्या तसा उभा राहिलेला आहे, याचा अर्थ बरोबर आपलं पुरण तयार झालेलं आहे. यामध्ये ना असं आहे की हे बघ, गार पुरण गार झालं की अळतं आणि पूर्ण त्याचा छान असा गोळा करता येतो. वा छान. आणि असे गोळे करून ठेवायचे एका ताटलीमध्ये. बर, म्हणजे पिठाचा आणि पुरणाचा हात एकमेकांना लागत नाही आणि असे एका ताटलीत गोळे करून ठेवायचे आणि मग पुरणपोळ्या करायला घ्यायच्या. चालेल, मग आता आधी आपण गोळे करून घेऊया. लीना, ही एक तुला आवडेल महत्त्वाची टीप. मी पोळपाटाला असं सुती ओढणीचं हे बांधून घेते, कापड बांधून घेते. पंचा मिळाला तर त्याचा तुकडा पोळपाटाच्या आकाराचा कापून मागे असं गाठ बांधून ठेवायची, गाठ मारून घ्यायची आणि त्याला चांगलं असं पक्क बांधायचं. त्यावर असं थोडंसं मैद्याचं आवरण, थोडंसं मैदा असा लावायचा आणि हात फिरवून घ्यायचा आणि मग पुरण पोळी लाटायला घ्यायची. ओके, कणिक ही एवढीशी कणिक पुरते. बर, आणि हे एवढंच मैदा घ्यायचा, नंतर परत आपल्याला मैदा लागत नाही फक्त बुडवून घेण्यासाठी. बर, आणि भरताना हातामध्ये असं धरायचं हे पीठ खोलगट आणि हे पुरणाचा गोळा, त्यावर असा आपण जे गोळे करून ठेवलेत त्यातला गोळा घ्यायचा आणि असं पुरण खाली दाबायचं, कणिक वर सरकवायची. ओके, हाताने ही बोट अशी बंद करत उघडत असं करायचं. अच्छा, हे पुरण खाली दाबायचं आणि कणिक वर घ्यायची. ओके, हाताला चिकटू नाही द्यायचं. हाताला काही तेल वगैरे काही लावलंयस का? हाताला घेतला तर असं थोडस असं एवढाच मैदा पसरून घ्यायचा, चिकटत नाहीच. असं खाली दाबत झालं की ही कणिक अशी गोळा करून घ्यायची, छान बंद करायची. झाली बंद. आता फक्त त्यावर एवढाच मैदा भरभरून घ्यायचा आणि लाटायची. ओके, हे असं खूप त्याला मैदा लावायचा नाही, पीठ नाहीतर मग तव्यावर घातल्यानंतर पीठ दिसतं. एवढंच लागतं, परत लागत नाही. हलक्या हाताने पोळी लाटायची आणि एकाच बाजूने सतत लाटत राहायचं नाही, थोडीशी फिरवायची. फिरत आपोआप असेल तर उत्तमच, नाही फिरली तर हाताने चक्क उलटून घ्यायची. म्हणजे जे नवीन करतात त्यांची ती पोळी फिरतेच असं नाही. बरोबर. मी आता सावकाश करते दाखवण्यासाठी म्हणून, नाहीतर ती पोळी अशी इथपर्यंत फिरू शकते, पण जर येत नसेल एवढी भरभर फिरवता तर ती आधी साईडनी लाटून घ्यायची, अशी गोल करायची, चक्क ती पलटायची पुन्हा एकदा. ओके, आणि मग पुन्हा एकदा लाटणं अगदी हलक्या हाताने. हे बघ, मी जोरही लावलेलं नाहीये, अगदी हलक्या हाताने ते लाटणं सर्व बाजूंनी नीट फिरवून घ्यायचं. असं करत करत ती मोठी करायची पोळी. वा छान, अगदी कडेपर्यंत पुरण कडेपर्यंत येतं आणि पोळी नितळ दिसली पाहिजे. हे बघ, इथे कुठेही पीठ दिसत नाहीये. बरोबर, किती छान असं नितळ ती दिसली पाहिजे, अशी पलटून घ्यायची. आणि गॅस मध्यम ठेवायचा, तवा खूप जोरात तापवायचा नाही. अच्छा, आणि पलटताना त्याची कड अशी तव्याच्या कडेपर्यंत आणायची, हलक्या हाताने पोळी अशी पलटायची. अच्छा, आणि लखण्याने कडा दाबून घ्यायची. कड किंचित, खूप जोरात दाबायचंच नाही, आपलं पुरण कडेपर्यंत गेलेलंच आहे. हे बघ, पोळी छान फुगलेली आहे आणि वास येतोय मुख्य म्हणजे. यस, पोळीची चाहूल लागते.
अशी पोळी मस्त झालेली आहे. पोळी अशी आता काढून घ्यायची. दुसरी पोळी करून घेते आणि लाटून आपण त्याला भाजून घेऊया. आता ह्यामध्ये हे मी आता छोट्या प्रमाणामध्ये करते, त्यामुळे पोळीचा आकार छोटा दिसेल. नाहीतर आपण एकदा हात बसला आपल्याला की पोळी मोठीसुद्धा करता येते. हे असं हलक्या हाताने असं अंगठ्याने पुरण आत दाबत जायचं आणि ह्या बोटाने कणिक अशी झाकत जायचं पुरणावर. अच्छा. आणि मग राहिलेली कणिक अशी हाताने मिटवून टाकायचं. तो उंडा पुरणाचा मिटला मग ते असं इतकं स्मूथ असतं की त्याला फक्त असं मैद्याचं एक कोटिंग पातळसर केलं तरी पोळी छान लाटता येते. एवढंच, खूप पीठ पण घ्यायचं नाही. कुठलंच पीठ, तांदुळाचं पीठ म्हणा, कणकेवर सुद्धा येतं लाटता, पण मैद्यावर का लाटायचं? तर कणिक नाही म्हणलं तरी बऱ्याचदा चिकट चिकटून राहते. अच्छा. पिठाला कणिक, ही जी भिजलेली कणिक आहे त्याला मैदा असा चिकटत नाही. अच्छा. म्हणून ही चांगली टिप दिलीस. मैद्यावर मैदा जास्त लागत नाही, फक्त लाटण्यापुरता लागतो मला मैदा. तांदळाची पिठी सुद्धा चालते, नाही असं नाही, पण मी मैद्यावर करते. नितळ राहतं. तांदळाच्या पिठाने थोडंसं आवरण असं कुडकुडीत कुडकुडीत होतं, जे आपल्याला नको असतं. मैद्याने मऊ राहतं आवरण पुरणपोळीचं. अशी पोळी मोठी करून घ्यायची. आता चांगला व्यवस्थित तवा तापलेला आहे. असं पोळी जास्त गरम व्हायच्या आधी पटकन उचलली की मग ती तुटणार नाही तर एखाद्या अशी प्लेटमध्ये सरकून घ्यायची आणि उलटी टाकायची. आता मला येते हाताने उचलता, त्यामुळे मी हाताने उचलून दाखवते. अशी उचलायची पटकन, अशी टाकायची हलक्या हाताने. ओके. किती वर्ष हे करतेस? सॉरी, 30 वर्ष झाली मी कॉलेजमध्ये असल्यापासून मी व्यवसाय करते. बापरे. आणि सुरुवातीचा म्हणजे जेव्हा तू सुरुवात केलीस तुझ्या व्यवसायाला, पहिला पदार्थ कुठला केलास? डबे करत होते मी तेव्हा. माझी आई आजारी होती, मी लहान होते अगदीच खरं तर. अच्छा. आणि तेव्हा मी डबे केले. पुरणपोळी आणि मोदक हे मला नंतर यायला लागलं, चांगलं यायला लागलं नंतर. पण मग तू शिकलीस हे मुद्दामून का? आलं मला ते. खरं सांगायचं तर मला ते आपोआप आलं. ऑर्डर येत गेले आणि मी करत गेले, आणि जसजशी मी जास्त करत गेले तसतसं मी त्यामध्ये मास्टरी आली. वा. आणि कुठलीही गोष्ट प्रॅक्टिसने आपल्याला चांगली येते. तसंच माझं मोदक आणि पुरणपोळीचं तसंच झालं. तर मंडळी, मस्त गरमागरम साजूक तू लिहिलेली पुरणपोळी तयार आहे आसावरीच्या हातची. कधी एकदा खाते असं झालंय तुम्हाला काय सांगू मी. आता इतका सुंदर वास येतोय त्याचा तर फार नाही बोलत मी. पण आसावरी, थँक्यू सो मच. आज आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सना तू पुरणपोळी कशी करायची, पुरण कसं करायचं त्याच्या छान टिप्स दिल्यास, छान पुरणपोळी करून दाखवलीस, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुझे मनापासून आभार मानते. की मंडळी, पुरणपोळी तर झालेली आहेच, पण आपण आसावरीला असं सोडणार नाही आहोत. अजून एक तिच्याकडनं तिची खासियत असलेली एक मस्त आणि यम्मी डिश आपण तिच्याकडनं शिकणार आहोत, पण ती उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.